नमस्कार मंडळी, मी वैशाली रोकडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। कसे आहात तुम्ही? मस्त ना? आज मी बनवणार आहे काळ्या मसाल्याचं चिकन। मराठवाड्यात फेमस आहे हे बघा। त्याचं साहित्य कांदा मी भाजून घेतला आहे, सुकं खोबरं, चणा डाळ, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि धने म्हणजे खडा मसाला। आता मी सर्व भाजून घेते। कांदा मी आधीच भाजून घेतला आहे। आता खोबरं घालते भाजायला। खोबरं सुकं खोबरं भाजून घेते, लालसर भाजून घेते थोडं। तुम्ही पण ट्राय करा, मस्त होतं। भरपूर होईपर्यंत थोडं लालसर भाजून घ्या। चिकन शिजत आहे, खोबरं काढून घेते। बघा आता घालते मिरची, गॅस कमी करायचा मिरची टाकताना। चणा डाळ घालते, ती पण लालसर भाजून घ्या। एक किलो चिकन ला एक चण्याची डाळ घालायची। लालसर भाजून घेते। आमच्या इकडे ही पद्धत असते, चण्याची डाळ घालतातच। चिकन असो मटण असो काळ्या मसाल्यामध्ये काही ठिकाणी नाही घालत, पण आमच्या इकडे कंपल्सरी डाळ वापरतातच। त्याच्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ जरी लावलं तरी चालेल किंवा बाजरीचं। बघा डाळ घालून झाली आहे। कांदा घालून भाजलेला ओरिजिनल गावच्या पद्धतीचा आहे, मराठवाडा ओरिजिनल। झाला आहे सर्व मसाला भाजून। काळा मसाला असंच भाजतात आमच्याकडे, तुमच्याकडे कसा भाजतात तो नक्की सांगा। मी वाटण करून घेईल आता हे गाड झाल्यावर। कुठली मुली कोथिंबीर घालते आणि गाळ झाल्यावर वाटण करून घेते। कोथिंबीर घातली आहे, ओरिजिनल मराठवाडा मसाला तयार, काळा मसाला। आता एकदम पूर्ण मी मिक्सरमध्ये काढून घेते आणि फोडणीला घालते। हे बघा आपलं वाटण झालं आहे। आता तेल घालते फोडणीला। शिमग्याचं चिकन बनवते असंच मराठवाड्या पद्धतीत। तेल घातलं आहे गरम। बघा मी सुहाना गरम मसाला घालते, मला आवडतो, मी नेहमी टाकते। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही दुसरा कुठलाही गरम मसाला घालू शकता।
नाही टाकला तरी छान होते भाजी। मसाला परतून देते आता मी करून, काळा होईपर्यंत अजून भाज देऊन मस्त तेला तेल फुटेपर्यंत लाल होईपर्यंत काळा लाल थोडा असं होतं त्याच्यात। चांगला परतून घेईपर्यंत त्याला शिजून घेते मी। मला पण खूप गरम होतंय दुपारच्या वेळेला, तुमची लाईट लवकर जाते म्हणून लवकर बनवून घ्यायचं। मला मस्त भाजून घेते, थोडस पाणी घालायचं चिकनचं, मटण असो चिकन असो सेम पद्धती बनवा। अशा तर जरी तुम्ही असं बनवलं तरी खूप छान होतं। तुम्हाला कसं वाटलं ते सांगा, तुम्ही कसं बनवतात मराठवाड्यात तेही सांगा। बघा आता मसाला भाजून झाला आहे, मी चिकनमध्ये घालते। जास्त तरीदार नसतं हे काळ्या मसाल्याचं, पण चवीला खूप छान लागतं। हिरव्या मसाल्याचं वाटण असल्यावर छान लागते चव। थोडंसं पाणी घालते या मसाला कढीला लागलेला धुवून घेते। आमचं काळ्या मसाल्यात मराठवाडे चिकन तयार आहे, मस्त उकळी येऊन देते। मी मसाल्यात मीठ घालत नाही शक्यतो। आमची भाजी रेडी। आता ज्वारीच्या भाकरी संघ खा, बाजरीच्या भाकरी संघ खा, खूप छान लागते। तुम्हाला माझी रेसिपी मराठवाडा चिकन कसं वाटलं नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।